नाबार्ड कडून मिळालेल्या ध्यास युवती महिला बचत गटाला माय पॅड माय राईट या प्रकल्पातून सॅनिटरी पॅडच्या निर्मितीचा ध्यास बचत गट कारंजा शहर व तालुक्यामध्ये करीत आहे. त्याच अनुषंगाने 18 डिसेंबर रोजी यावर्डी येथील धाबेकर विद्यालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ध्यास संस्थेच्या अध्यक्षा पूनम बंग मार्गदर्शन करताना म्हणाल्या, मासिक पाळी विटंबना नसून वरदान आहे. आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ध्यास संस्थेच्या अध्यक्षा पूनम बंग तर प्रमुख अतिथी म्हणून ध्यास संस्थेच्या सचिव रोशनी रेवाडे, पूनम कदम, सुवर्णा वक्ते उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक राजेश शेंडेकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक पूनम बंग यांनी मासिक पाळी या विषयावर बोलताना विद्यालयातील विद्यार्थिनींना सांगितले की मासिक पाळी ही विटंबना नसून ती एक वरदान आहे. ज्याप्रमाणे एका स्त्रीला जर मासिक पाळी आली नाही तर कुटुंब तिला स्वीकारत नाही, मग जी गोष्ट आपल्याला एका स्त्रीचं अस्तित्व प्रदान करते तर ती विटंबना होऊ शकत नाही. मासिक पाळीबद्दल घरातील पुरुषांपासून आपण बऱ्याच गोष्टी लपवितो, परंतु त्यांच्या आयुष्यात एक तरी स्त्री असते. मग त्यांच्यापासून लपविल्यापेक्षा होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देणं हे आपले कर्तव्य आहे. व याच सोबत मासिक पाळीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची योग्य विल्हेवाट कशी लावावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ध्यास बचत गटाच्या माध्यमातून निर्मित पॅड फ्रीमध्ये विद्यार्थिनींना देण्यात आले. अध्यक्ष भाषणात शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी ध्यास संस्थेने जो उपक्रम हाती घेतला तो किती आवश्यक आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच ध्यास संस्थेच्या चमूचे अभिनंदन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली व ध्यास संस्थेच्या अध्यक्षा पूनम बंग व संपूर्ण टीमचे वेदिका कर्डे या विद्यार्थिनीने आभार मानले. नाहीतर आपल्याला कसं आहे, आपण ग्रामीण भागात राहतो, आपल्याला नकारात्मक गोष्टी शंभर माहिती आहेत, सकारात्मक गोष्टीच माहित नाही. कुठली गोष्ट करायची तर ती का करू नये हे प्रत्येक जण सांगेल, पण का करायला पाहिजे हे कोणीच सांगणार नाही, कारण त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं तर ते आपल्याला काय देतील. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, आज आपला जो एक विषय आहे मासिक पाळी, मासिक पाळी हा आपण लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हालांकि हा लपवून ठेवण्याचा विषय नाही आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्त्री येत असते. आपल्या वडिलांच्याही आयुष्य स्त्री आलेली आहे, आपल्या भावाची आयुष्य स्त्री येणार आहे, आपल्या मिस्टरांच्या आयुष्यात आपण जाणार आहोत. म्हणजे त्यांना कुठली गोष्ट माहिती नसेल का, तरी आपल्याला सवय काय आहे. आजही आपण सॅनिटरी पॅड आणतो तर आपण कशात कागदामध्ये मानतो, कागदामध्ये है ना. आजही पॅड सांगता वेळेस आपण बाबाला सांगतो का, मला आणून द्या म्हणून. कोणाला सांगतो आपण, आईला किंवा आपल्या बहिणीला. त्याच्यामुळे काय होते, हे ज्या गोष्टी आहेत त्यांना काहीच माहिती नाही. बऱ्याच वेळा आपल्याला एखादा प्रॉब्लेम माहित पडतो की अरे यार माझ्या मिसेसला किंवा माझ्या बहिणीला एवढा मोठा प्रॉब्लेम होता हे भावालाच माहिती नाही किंवा घरच्या पुरुष वर्गालाच माहिती नाही. परंतु आपण शिक्षण घेत आहोत. आपण शिक्षण कशासाठी घेत आहोत, आपलं आंतरिक नॉलेज वाढायसाठी. मग आपला आंतरिक नॉलेज केव्हा वाढेल, तेव्हा तुमच्यामधला कॉन्फिडन्स वाढेल. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.